मला वाटतं की जुनी आणीओ ऐकून जनाची नाही तर मनाची लास ठेवायचीच ठरायची असेल तर मग शरद पवार साहेबांपासून तर उद्धवजींपर्यंत एकदा आपण जुने व्हिडिओ काढू आणि एकदा सर्वपक्षीय जनाची नाही तर मनाची लास ठेवू असा एक सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून कार्यक्रम घेऊ. मला आश्चर्य वाटतं, अरे तुम्ही सांगितलं बांधावर 50,000 रुपये देऊ, कुठे गेले 50,000 रुपये? तुम्ही सांगितलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी या देशामध्ये या राजकीय पक्षाशी आम्ही कधीही संबंध ठेवणार नाही, तुमचा व्हिडिओ आहे, मग जनाची नाही तर मनाची? श्री माननीय छगन भुजबळ साहेबांच्या संदर्भात तुमची काय वाक्य आहे? तुम्ही अशा लोकांना पुढे नेता ज्यांनी प्रभू राम आणि प्रभू कृष्णाला शिवे दिल्या. कितीदा तुमची जनाची नाही तर मनाची लाज काढायची? आता ही लाज जनता निवडणुकीत काढते तेव्हा वाट पाहू कोणाची काढते. असं आहे, त्यांच्या वक्तव्याकडे खूप गंभीरतेने बघू नका. ते काय बोलतील ते यांना म्हणाले गटारातील किडे. अरे शिवसेनेतच होते ना ते, मग शिवसेना म्हणजे काय गटार आहे का? बोलताना काही तारतम्य तर असलं पाहिजे ना. तुम्हीच अब्दुलभाई सत्तारांना प्रवेश दिला तेव्हा ते चांगले होते. फक्त काँग्रेस राष्ट्रवादीच्या वैचारिक भूमिकेच्या बाहेर जाऊन स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जी स्वाभिमानी भूमिका होती त्या भूमिकेला समर्थन दिल्याबद्दल बरोबर ते वाईट. अनेकदा मी हे पाहिलं आहे. मला वाटतं की राजकारणामध्ये अशा पद्धतीने वक्तव्य करताना सभ्यतेने आणि साऱ्या आपल्या भूमिका लक्षात घेऊन केलं पाहिजे. संजय राऊत असेही म्हणाले की आसाम सोबत खोके सरकारची नवीन काय संबंध जुळले याचाही थोडा विचार केला पाहिजे आणि कामाख्या देवी ही न्यायाची देवता आहे त्यामुळे त्या ठिकाणी गेलेल्यांचा देवीच न्याय करणार. नाही, शेवटी तर देवीच न्याय करत असतात. म्हणून आपण पाहिलं की काय काय न्याय आत्तापर्यंत झाला आणि पुढे काय होईल ते तर देवदेवी न्याय करतीलच. जो जैसा करेगा वैसा भरेगा, आपण वाट पाहू ना कोण कुठं जातो. पण मला असं वाटतं की त्यांनी काय म्हटलं यावर आमच्या प्रतिक्रिया घेण्याची आवश्यकता तर राहिली नाही. ते काहीही म्हणून आत्ता जनतेची कामं करण्यासाठी माननीय शिंदेजी मान्य देवेंद्रजी कटिबद्ध आहे. तुम्ही एक तरी असा प्रश्न जनतेशी संबंधित त्यांनी बोलताना पाहिलं का? ते तर देव आणि देवतांमध्ये भेद करायला लागले. म्हणजे उद्धवजी अयोध्येच्या राम मंदिरात गेले तर मग मात्र ते दुसऱ्या राज्यात नाही, पण कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले तर ते दुसऱ्या राज्याचे देव. आश्चर्यजनक.